दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे, या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन. परभणी, दिनांक 1 ऑक्टोबर. समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणीमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 5% सेस निधीमधून दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिक पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य पुरवठा करणे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना गाव पातळीवरून राबवण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समितीमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 50 वर्षांपेक्षा जास्त असू नये. अर्जदाराचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र 40% जास्त असावे. अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे परिपूर्ण भरून सादर करावा. अर्जदाराचे सर्व मार्गाने सन 2021-22 ह्या वर्षाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. अर्जदाराने किंवा कुटुंबातील व्यक्तीने मागील 3 वर्षात सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे आधार कार्ड, परभणी जिल्हा ग्रामीण भागातील रहिवासी प्रमाणपत्र, आधार लिंक बँक खाते असलेले पासबुक, तसेच सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र व ऑनलाईन केलेले दिव्यांग प्रमाणपत्र ह्यांच्या झेरॉक्स प्रती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थींनी सन 2021-22 या वर्षात या योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे त्यांनी आपला प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात असल्याची खात्री करून त्या अर्जासोबत सन 2021-22 या वर्षाचे वरील नमूद केल्याप्रमाणे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच याकरता मागील कार्याचा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही. या योजनेसाठी विहित नमुन्यात अर्ज संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे विहित कालावधीत सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी केले आहे. धन्यवाद.